सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे दिव्येश दत्तात्रय भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दिव्येश भगत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच योगिता पाटील, भाजप नेते राजेश पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, दत्तात्रय भगत, अकोलेचे सरपंच सचिन पाटील, माजी सरपंच अलुराम केनी, माजी उपसरपंच गुवाशेट भगत, मोनिका खुटले, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, पालीदेवत पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्य महेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, चेतन केनी, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, प्राची जाधव, कविता पोपेटा, ज्योती केनी, आत्माराम पाटील, उदय म्हस्कर, डॉक्टर कृष्णा देसाई, पंकज पोपेटा, मधुकर पोपेटा, अनिकेत पाटील, हनुमंत खुटले, यतीन पाटील, प्रमोद भगत उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.